खारघर पोलिसांनी सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक केल्यामुळे मोबाईल चोरीसह चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. खारघर येथे राहणारे विनोद शंकरराव चाटे यांचा 60,000 रुपये किमतीचा मोबाईल काशी मुक्तार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने चोरला होता. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून चोराला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 60,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे एप्रिल 2021 रोजी घटना घडली होती. त्या अनुषंगानं एप्रिलमध्ये गुन्हा दाखल होता, रॉबरीचा गुन्हा होता. तर या ठिकाणी अशाच पद्धतीनं मोबाईल त्या ठिकाणाहून चोरून घेऊन गेला होता. बाळाचा वापर केला, धक्का देऊन ते मोबाईल हिसकावून घेतला होता. याच्यामध्ये बरेच दिवस इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, काही लीक नव्हतं. परंतु याच्यामध्ये आपण रेग्युलर एप्रिलपासून आत्तापर्यंत याच्यामध्ये ट्रॅक ठेवून त्या गुन्ह्यावरती आपल्याला आत्ता सक्सेस मिळाला. तर याच्यामध्ये खारघर टीमने अतिशय चांगलं असं काम करून त्याच्यामध्ये आरोपी आपण अरेस्ट केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जो मोबाईल गेलेला आहे, सॅमसंग कंपनीचा एक गॅलेक्सी S10+ असा जो मोबाईल होता, तोही आपण त्या ठिकाणी टेक्निकली तपास करून आपण हस्तगत केलेला आहे. तर पुन्हा एकदा रॉबरीचं चांगलं डिटेक्शन पोलीस स्टेशनने, खारघर पोलीस स्टेशनने केलेलं आहे. याच्यामध्ये असं होतं की निश्चित बऱ्याच दिवसाचा कालावधी गेला की सहसा गुन्ह्यामध्ये आपल्याला लीड मिळत नाही किंवा तपास तो बाजूला पडतो. पण अतिशय उत्कृष्ट असा तपास चालू ठेवल्यामुळं आणि बऱ्याच दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरसुद्धा आपल्याला त्यात ब्रेक थ्रू मिळाला. तर अधिकाऱ्यांनी चांगला तपास केल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला लीड मिळाली.